हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला ऑलिम्पिक्सबद्दल माहिती सांगणार आहे. तर चला तर मग आपण बघूयात. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छिते की सध्या टोकियो ऑलिम्पिक्स चालू आहेत, जे की 2020 येणार होते, परंतु कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे हे पोस्टपोन करून 2021 म्हणजे ह्याच वर्षी घेण्यात येत आहे. तर आतापर्यंत कोणते खेळाडू जिंकलेले आहेत, त्यांनी आपल्या भारतासाठी कोणते पदकं जिंकून आणलेली आहेत ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिले मी तुम्हाला ऑलिम्पिक्सबद्दल काही माहिती सांगू इच्छिते. तर सगळ्यात पहिले आहे की ऑलिम्पिक्समध्ये वेगवेगळ्या देशातून कानाकोपऱ्यातून वेगवेगळे खेळाडू भाग घेत असतात, आणि या सगळ्यांचे स्टेट, नॅशनल अशा स्तरांवर स्पर्धा होऊन मग नंतर त्यातील उत्कृष्ट खेळाडू जे आहेत ते ऑलिम्पिकसाठी पाठवले जातात. आणि नंतर आहे आपल्या यावर्षी खेळाडूंनी जे जिंकलेले पदकं आहेत त्यामुळे आपल्या भारताचा जो ऑलिम्पिकमधला पदकाचा जो क्रमांक आहे तो 48व्या नंबरवर गेलेला आहे, आणि ते आपण बघूयात कसा गेला आणि कोणामुळे गेला. तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या ऑलिम्पिक्समध्ये आपण आतापर्यंत पूर्ण 7 मेडल जिंकलेले आहेत, आणि त्यातील जे 2 आहेत तर ते सिल्वर मेडल आहेत, 4 जे आहेत ते ब्रॉन्झ मेडल आहेत, आणि 1 जो आहे तर तो गोल्ड मेडल आहे. चला तर मग आपण बघूयात हे सगळे खेळाडू आहेत त्यातील हे सगळे खेळाडू टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गेलेले आहेत. आपण यांच्याबद्दल आता माहिती घेऊयात. हे आहे बजरंग पुनिया. तुम्हाला माहीतच असतील हे यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 झाला. यांना आजपर्यंतचे जे अवॉर्ड्स आहेत ते आहेत अर्जुन अवॉर्ड फॉर रेस्टलिंग, म्हणजे कुस्तीसाठी त्यांना अर्जुन अवॉर्ड भेटलेला आहे, तसेच पद्मश्री अवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसुद्धा त्यांना कुस्तीसाठी भेटलेला आहे. त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छिते, हे हरियाणाचे आहेत, आणि हे जे सध्या चालू असलेले टोकियो ऑलिम्पिक्स आहेत यात त्यांनी कुस्तीमध्ये 65 kg जी कॅटेगरी आहे तर त्यात ब्रॉन्झ मेडल जिंकून आपल्या भारताचे नाव गौरवलेले आहेत, त्यांना अभिनंदन. त्याचबरोबर आता आपण पुढचे खेळाडू बघूयात. तर ही आहे आपली इंडियन हॉकी टीम. हे खेळाडू नाही आहेत तर ही टीम आहे ज्यात खूप मेंबर्स असतात. तर ही आपल्या भारताची जी हॉकी हा खेळ आहे त्याची टीम आहे. तर यातले आपण काही टीम मेंबर्स बघूयात. तर यातील टीम मेंबर्स आहे मनप्रीत सिंग, जे की या टीमचे कॅप्टन आहेत, आणि त्याचबरोबर PR श्रीजेश, नीलकंठ शर्मा, हरमप्रीत सिंग, सुमित वाल्मिकी, रुपेंदर पाल सिंग, शमशेर सिंग, सुरेंदर कुमार, दिलप्रीत सिंग, अमित रोहिदास, गुरजत सिंग, विवेक सागर प्रसाद, तसेच ललित कुमार उपाध्याय. हे जे आहेत हे टीम मेंबर्स आहेत हॉकी टीमचे. आणि चालू असलेले सध्या जे टोकियो ऑलिम्पिक्स आहेत त्यात आपल्या हॉकी टीमने जे आहे ते ब्रॉन्झ मेडल आणलेलं आहे. ह्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, आणि अशीच कामगिरी बजावत राहो, यापेक्षाही ते सुवर्णपदक जिंकून आणो आपल्या भारतासाठी अशी इच्छा. यानंतर आहे लोवलीना बोरगोहेन. यांना तुम्ही बऱ्याचदा यांचं नाव ऐकलेलं असेल. यांचा जन्म जो आहे तो 2 ऑक्टोबर 1997 म्हणजे 2 ऑक्टोबर 1997 झाला होता. यांना जे अवॉर्ड आहे भेटलेले त्यात अर्जुन अवॉर्ड भेटलेला आहे यांना बॉक्सिंगसाठी. ह्या बॉक्सिंग या खेळात खेळ खेळता, आणि ह्या ज्या आहेत त्या आसामच्या आहेत. आणि महिला बॉक्सिंग या कॅटेगरीमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून आपल्या भारताचे नाव गौरवलेले आहेत, त्यांना खूप खूप अभिनंदन. यापुढे आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या, आणि ज्यांनी बॅडमिंटन खेळून आपल्या भारतात बॅडमिंटन खेळायचं एक नवीन स्तर निर्माण केलं, त्या PV सिंधू. खरं तर
यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते मी तुम्हाला. यांची जी पूर्ण फॅमिली आहे त्या ती पूर्ण फॅमिली यांची व्हॉलीबॉल खेळते, परंतु ह्या फक्त ह्या एकट्याच त्यांच्या फॅमिलीमधून वेगळ्या आहेत ज्या की बॅडमिंटन खेळतात. तर आपण बघूयात त्यांची माहिती. ह्या यांचं पूर्ण नाव आहे पुसल्ला व्यंकटा सिंधू, यांना शॉर्टमध्ये जे आहे पी व्ही सिंधू म्हणतात. आणि यांचा जन्म 5 जुलै 1995 म्हणजे 5 जुलै 1995 साली झाला. आणि यांनी त्यांचं जे करिअर रेकॉर्ड आहे तर ते रेकॉर्ड आहे 349 वेळेस त्या जिंकलेल्या आहेत, हे त्यांचं करिअर रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर या हैदराबादचे आहेत. आणि वुमन सिंगल बॅडमिंटन महिलांच्या एक प्रति बॅडमिंटन स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक्समध्ये यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून आपल्या भारताचं नाव गौरवलेलं आहे, यांचं आपण अभिनंदन करूयात. आता पुढचे जे खेळाडू आहेत त्या आहेत मीराबाई चानू. यांचं जी बातमी आहे तुम्ही नक्कीच ऐकली असेल, तर मी तुम्हाला यांच्याबद्दल काही माहिती सांगू इच्छिते. तर यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 म्हणजे 8 ऑगस्ट 1994 साली झाला. आणि यांना जे अवॉर्ड आहे आतापर्यंत भेटलेले ते आपण बघूयात. त्यांना पद्मश्री अवॉर्ड तसेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड भेटलेला आहे वजन उचलण्यासाठी म्हणजेच वेट लिफ्टिंगसाठी. आणि ह्या मणिपूरच्या आहेत. आणि 49 वुमन्स या कॅटेगरीमध्ये वेट लिफ्टिंग या खेळात त्यांनी सिल्वर मेडल जिंकून आपल्या भारताचं नाव गौरवलेलं आहे. आणि यांनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जे आहे ते पहिलं मेडल जिंकलं होतं ह्या वर्षी. तर यांच्यापासूनच मेडल जिंकण्याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे जिथं माझा ॲरो आहे तिथं, तर हे जे आहे हे त्यांना टोकियो ऑलिम्पिक्सकडून भेटलेलं सर्टिफिकेट आहे. आणि यापुढेही जर तुम्हाला असे सर्टिफिकेट दिसले तर समजून घ्या की हे टोकियो ऑलिम्पिक्सकडून भेटलेलं त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, तर पुढची माहिती आपण बघूयात आता. तर पुढं आहेत हे रवी कुमार दहिया. तर यांचंसुद्धा नाव तुम्ही ऐकलं असेल. हे यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 म्हणजे 12 डिसेंबर 1997 झाला. यांना अवॉर्ड भेटलेले आहेत, अवॉर्ड नाही म्हणता येणार, यांनी एशियन चॅम्पियनशिप जी आहे ती 2 वेळा जिंकलेली आहे. आणि हे हरियाणाचे आहेत. आणि यांनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जे आहे ते कुस्तीमध्ये 57 kg कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल जिंकून आपल्या भारताचे नाव गौरवले. टोकियो ऑलिम्पिक्सकडून भेटलेलं हे त्यांना जे सर्टिफिकेट आहे. आणि यांना खूप खूप अभिनंदन. पुढची खेळाडू आपण बघूयात, आपले सर्वांचे लाडके आणि टोकियो ऑलिम्पिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे नीरज चोप्रा. यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर यांचा जन्म जो आहे तो 24 डिसेंबर 1997 म्हणजे 24 डिसेंबर 1997 झाला. यांना विशिष्ट सेवा मेडल भेटलेला आहे. तर तेच ते हरियाणाचे आहेत. आणि त्यांनी मेन्स जॅव्हलिन थ्रो जर तुम्हाला माहीत नसेल काय आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेक. तर पुरुषांच्या भालाफेक या ज्या खेळात आहे त्यांनी सुवर्णपदक जिंकून आपल्या भारताला 48व्या क्रमांकापर्यंत पोहोचवले. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की यांनी त्यांचा जो सेकंड अटेम्प्ट होता, जसं की तुम्हाला सर्वांना माहिती असेल भालाफेकमध्ये 3 अटेम्प्ट असतात, 3 चान्स राहतात त्यांच्याकडे. आणि तिन्ही वेळेस जे मार्क धरून त्यांना जिंकवलं जातं. तर यांनी त्यांचा जो सेकंड अटेम्प्ट होता त्यामध्ये 87.58 मीटरवर त्यांचा भाला फेकवून आपल्या भारताचे नाव गौरवलेले आहे. आणि यांना खूप खूप अभिनंदन. हे अशीच कामगिरी बजावत राहो अशी देवाचरणी प्रार्थना करते. आणि आपला व्हिडिओ इथे संपला असं जाहीर करते. आणि तुम्हाला जर असे अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर
and comment, and don't forget to subscribe my channel for new videos. Thank you.